नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आमच्या मुसाफिरी चॅनलमध्ये. आणि तुम्हाला आज एक दुर्मिळ अशी गोष्ट दाखवणार आहोत. तर ती दुर्मिळ गोष्ट बघायला आपण जातो आहे देवगडला. तर चला तर मग निघूया. तर नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा निघालो होतो तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की आज मी तुम्हाला एक दुर्मिळ गोष्ट दाखवणार आहे. तर आपण इथे आलेलो आहोत, गोपटे काकांच्या घरी आपण आलेलो आहोत. गोपटे काका, तुमचा आत्ता जे महालक्ष्मीचा कार्यक्रम तुम्ही ठेवला, तर त्याच्या मागचा मानस काय म्हणता येईल? मानस काय, महालक्ष्मी म्हटल्यानंतर महालक्ष्मीच ती नकोय कोणाला, प्रत्येकालाच हवी. बरोबर. आणि महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी अशी जी तीन रूप आहे ती आपण नेहमी पारायणाच्या स्वरूपात आपण वाचतो ऐकतो. पण अश्विन शुद्ध अष्टमीला महालक्ष्मीचा उत्सव केला जातो, तो मूर्ती स्वरूपात. मूर्ती निर्माण करायची, त्याचा मुखवटा म्हणजे प्रत्यक्ष मूर्ती आपल्याला महालक्ष्मी प्रसन्न झालेली आहे असा भास निर्माण, असा भास निर्माण होतो ना प्रत्यक्ष येतेच. आणि अशा स्वरूपात हा उत्सव व्हावा अशी माझी गेल्या कित्येक वर्ष इच्छा होती. परंतु आमच्या वास्तूमध्ये त्या मानाने थोडस कमतरता होती, थोडीशी जीर्ण झालेलं होतं. पण सुदैव महालक्ष्मीच्या कृपेने गेल्या वर्षी आमच्या या जुन्या वास्तूचं जीर्णोद्धार झाला. नवीन वास्तूमध्ये काय करायचं, जी माझी इच्छा होती ती पूर्ण करायची म्हणून महालक्ष्मीचा उत्सव मी प्रथम करायचा ठरवलं. बरोबर. आणि त्याप्रमाणे महालक्ष्मीने तो यावर्षी आमच्या अश्विन शुद्ध अष्टमीला पूर्ण करून घेतला. बरोबर. तर काकांनी आपल्याला सांगितलं आहे की त्यांचा हा कार्यक्रम करण्यामागचा जो मानस होता तो आपल्याला कळलेला आहे. आपल्याकडे मुखवटा करणारे असे खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत विजू देसाई म्हणून. तर काकांना एक विचारू इच्छितो, काका तुम्ही त्यांनाच बोलवण्याचा निर्णय असा का घेतला? ना, त्यांना बोलवण्याचा उद्देश एवढा आहे की ज्या वेळेला आपण मुखवटा करतो, बरोबर, त्या मुखवट्यामध्ये आपलं हृदय ओतावं लागतं. बरोबर. आणि ते कोण ओतू शकतो? मी आता गेल्या 81 वर्षाचा म्हातारा म्हणणार आहे. मला आले कल्पना होती की एक देसाई चांगलं मूर्ती घडवतात, मुखवटा घडवतात, ते आपल्याला आलं ते बरं अशा साठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. आणि त्याप्रमाणे त्यांनी होय म्हटलं आणि ते आले आणि त्यांनी मुखवटा बनवला आहे. बरोबर. आणि तो आम्हाला आनंद वाटला. तर धन्यवाद काका, तुम्ही जी माहिती दिलात ती खरोखर लोकांसाठी एक प्रेरणा देणारी आहे की पारंपरिक जे आपले उत्सव आहेत ते असेच पुढे चालू राहिले पाहिजेत. उकडीच्या मुखवट्याची अष्टमीची महालक्ष्मी, महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांची लागोपाठ एक एक दिवस पूजा केली जाते. लक्ष्मी ही उभी दाखवलेली असते, कारण लक्ष्मी ही अस्थिर आहे, ती कायमची कोणाकडेही वसत नाही. या महालक्ष्मी पूजनाचा एक अत्यंत वेगळा प्रकार प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समाजात पाहायला मिळतो. काही कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबे वगळता बहुतेक सर्व कुटुंबात हा कुळधर्म म्हणून पाळला जातो. तांदुळाच्या पिठाच्या उकडीपासून देवीचा मुखवटा साकारून त्याची पूजा करण्याचे व्रत ह्या समाजात केले जाते. नवरात्रीत अष्टमीला सकाळी देवीची धातूची मूर्ती, दुर्वांचा एक तातू, एक रेशमी तातू यांची पूजा करतात. त्याचबरोबर खड्यांची पूजा केली जाते. सात खडे हे सात आसरा म्हणजे जलसाठ्यांवर वास करणाऱ्या देवता मानल्या जातात. अशी ही अत्यंत सुयोग्य आणि प्रतीकात्मक रचना आहे. त्रिभुवन भुवनी पाहता तुझे ऐसी नाही, चारी शमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते
तू भक्ता लागी पावसी नवलाही। दुर्गे दुर्गट भारी तुज विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पड़लो आता संकट निवारी। संकट निवारी संकट निवारी जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय